गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश जारी केलाय. कोविड नियंत्रण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं ते म्हणालेत. परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे डिचोलीचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी. जेन्ना वॅक्सिनेशन आता सरकारान स्टेट गव्हर्नमेंटान आणि स्पेशली कलेक्टरेट आणि हेल्थ ऑथॉरिटी पोलीस डिपार्टमेंट आणि बाकीच्या डिपार्टमेंटांक वांगडा घेऊन जे वॅक्सिनेशन सुरू केल्या तितून एक स्पेशल एडवायझरी काढलेली असा. तितून 45 वर्षाचे जे लोक असा त्याच्याहून जास्त असा त्यांना खास करून रिक्वेस्ट केली असा की त्यांच्यानी जात्रेतल्या बेगीन वचून जी हेल्थ सेंटर्स असतात आमची आणि आउटलेट्स असतात वॅक्सिनेशन थंय वचून आपले वॅक्सिनेशन करून घेऊचे असा. कोविड-19 पॅन्डेमिका संदर्भात सध्या आम्ही कोविड-19 सेकंड फेजीन असा आणि खूपशा राज्यात तसेच आमच्या नॉर्थ गोवान कोविडाच्यो ज्यो केसीस आहात त्यो सडनली वाढूंक लागल्या. त्या संदर्भात आज कलेक्टरेट ऑफिस नॉर्थ आमचे अजय गावडे सर कलेक्टर नॉर्थ हांणी मिटींग घेतलेली. सगळ्या डेप्युटी कलेक्टरांची मिटींग आशिल्ली आणि काहीशे शॉर्ट टिप्स दिल्या आमचे पत्रकार वेळोवेळी लोकांक ह्यो ज्यो गोष्टी चलल्या ज्यो कोविड-19 पॅन्डेमीक आसा आणि जे कन्सर्न आसा त्या संदर्भात लोकांक अपडेट करीत असतात, एज्युकेटूय करीत असतात. हेल्थ ऑफिसर्स आमचे फुल टाइम हंगासर आपल्या कामान कार्यरत असतात आणि तितून एक ल्हानशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांक एक शिटकवणी दिवपाची असा की ही जी रायज असा त्याच्या पासून सावध रावचे आणि योग्य ते प्रोटोकॉल्स SOPs आमचे असतात ते फॉलो करचे, योग्य ती काळजी घेऊची.